रायगड जिल्ह्यात धाकटी पंढरी ओळख असलेल्या साजगाव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटे महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले त्यानंतर दुपारपर्यंत एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर व्यवस्थापक समितीचे सदस्य अतुल पाटील यांनी सांगितले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात कार्तिकी एकादशीला पंधरा दिवस मोठी यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात आषाढी एकादशी निमित्त मंदिर व्यवस्थापनाकडून व्यवस्था ठेवण्यात आली होती खोपोली पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवला होता मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने खोपोली पेन रस्त्यावरील वाहतूक मंद गतीने सुरू होती मात्र परिसरातील मोठ्या प्रमाणात दिंड्यांची आगमन झाल्याने परिसर विठ्ठल नामाने दुमदुमला होता